डोंबिवलीमधल्या एमआयडीसी परिसरातल्या अल्ट्रा प्युअर फेम या कंपनीला लागलेली भीषण आग तब्बल 4.5 तासानंतर पूर्णपणे विझवण्यात यश आले. या आगीमध्ये काही गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या कंपनीच्या शेजारी गॅस सिलेंडरचे आणखी काही गोडाऊन्स आहेत आणि त्यांनाही या आगीमुळे धोका निर्माण झालाय. अग्निशमन दलाचे 15 फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले होते. 9:30 सुमाराला ही आग लागली. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. सकाळच्या सुमारास 9:30 सुमारास अल्ट्राटेक केमिकल कंपनीला MIDC जो आपला डोंब त्यामध्ये आग लागलेली आहे. मागे तुम्हाला दिसते ते ऑपरेशन आम्ही आमच्या 4 फायर अटेंडरमार्फत कंट्रोल केलेलं आहे. फायर जे लागलं होतं ते, परंतु ॲडिशनली आजूबाजूचा जो एरिया आहे तिथे काही गोडाऊन्स आहेत आणि फॅक्टरीज पण आहेत. त्याच्यामध्ये ही स्प्रेड आउट होऊ नये त्याच्याकरता कुलिंग इंजन चालू केलं आहे आणि उल्हासनगर भिवंडी याचे फायर टेंडर आता आलेले आहेत. आणि ॲडिशनली आम्ही आता ठाणे आणि नवी मुंबईचे पण फायर टेंडर्स आता पोचतील थोड्या वेळात, जेणेकरून ही आग आजूबाजूला पसरू नये. आणि आत्तापर्यंत कुठली कॅज्युलिटी रिपोर्ट झालेली नाही आहे आणि मला असं वाटतं की काही वेळामध्ये ही आग कंट्रोल करण्यामध्ये फायरचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलल्यावर, कारण फक्त आतमध्ये जी सॉल्व्हंट्स होती त्या सॉल्व्हंट्समुळे ही आग धुमसते ती कंट्रोलमध्ये येईल अशी अपेक्षा आहे. डोंबिवलीमध्ये लागलेल्या आगीच्या ठिकाणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांनी. सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास डोंबिवली MIDC मधील अल्ट्रा प्युअरटेक या कंपनीला अचानक आग लागली आणि ह्या आगीनं सुरुवातीपासूनच अत्यंत भीषण स्वरूप घेतलं होतं. आपण इथे बघू शकतो की हीच जी कंपनी आहे ही इथे सकाळी 9 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग कशामुळे लागली, काय लागली, अद्यापही माहिती मिळत नाही आहे. मात्र हीच ती जागा आहे जिकडे आग लागली आणि आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये ही आग जी आहे आता पसरलेली आहे. ह्या ठिकाणी ज्या आहे या अजून 3 कंपन्या आहेत, 2 केमिकलच्या कंपन्या आहेत आणि 1 टेक्सटाईलची कंपनी आहे. ह्याच कंपन्यांना सुद्धा जी आहे ती आता आगीनं आपल्या कवेत घेतलेलं आहे आणि अत्यंत भयानक आणि अत्यंत ही गोष्ट म्हणजे ह्याच इथे जे आहे ते एका घरगुती गॅस सिलेंडरची कंपनीचं गोडाऊन आहे आणि ह्या आगीनं त्या गोडाऊनला सुद्धा कवेत घेतलेलं आहे. उल्हासनगर महापालिका, ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका या भागातून सुद्धा जे आहे ते इकडे आग विझवण्यासाठी बंब मागवण्यात आलेले आहेत. मात्र एक धक्कादायक गोष्ट इथे समोर आलेली आहे की आज शनिवार असल्यामुळे पाणी बंद असतं. MIDC विभागातर्फे जे आहे ते कल्याण डोंबिवलीला डोंबिवली विभागाला जे पाणी देण्यात येतं आज पाणी पुरवठा बंद असतो, त्यामुळे अग्निशमन विभागाला जो आहे तो पाण्यासाठी इथे वणवण फिरावं लागत आहे. पाणी कुठे मिळतं का आहे ते बघत आहेत. त्यांच्याकडे जो साठा होता, त्यांच्या बंबांमध्ये जो साठा होता तेवढा त्यांनी वापरला आहे. मात्र अतिरिक्त जो पाणी साठा असतो ते बंबातलं पाणी संपल्यानंतर ते उपलब्ध करून घेण्यासाठी जे आहे ते अग्निशमन विभागाला धावाधाव करावी लागत आहे. आता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा बंब जो आहे तो इथे आलेला आहे. अशा रीतीनं जे आहे ती अत्यंत मोठ्या प्रमाणात जे आहे सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. जी प्रथम प्राथमिकता जी आहे ती इथली आग विझवण्याला देण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेक सह विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.